नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळे, तुम्ही बघत आहात भूमिगेन चॅनल. मित्रांनो, आपण जी भूमी अभिलेखची हद्द काय मोजणी असते त्याची सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे आणि आज आपण बघणार आहात की नगरभूम आपण हद्द काय मोजणी कशा प्रकारे केली जाते, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, अर्ज कसा भरायचा असतो, त्याची जो कालावधी असतो मोजणीचा तो किती असतो, त्याची मी सगळी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार. आणि जर चॅनलवर कोणी नवीन आले असतील तर पहिले सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, साईडचं बेल आयकन ते पण दाबून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळ बघायला भेटतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला समजवणार आहे की आजचा आपला टॉपिकच हा आहे की नगरभूम आपण मोजणी आपण कशा प्रकारे करू शकता. तर चला मी तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर नेतो आणि पूर्णपणे माहिती तिथे तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण बघणार आहेत की नगरभूम आपण जी हद्द काय मोजणी होते ती कशा प्रकारे होणार आहे ते मी आज तुम्हाला समजवणार आहे. तर तुम्ही आज पूर्ण माहिती घ्या. त्या अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला समजवतो की जे नगरभूम आपण असते ती म्हणजे कशा प्रकारे ओळखली जाते आणि नगरभूम आपण मोजणी कुठे होते त्याची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर आपण माहिती घेणार आहेत की ज्या महानगरपालिका 2000 लोकसंख्येवरील गावठाणाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचे परिनिरीक्षण चालू आहेत तेथे नगरभूमापन अभिलेखाप्रमाणे मोजणी करून हद्द कायम मोजणी करून घेता येते. सदर क्षेत्रात मिळकत पत्रिका ह्याचा अधिकार अभिलेख आहे. म्हणजेच इथे तुम्ही समजू शकत असतील मित्रांनो की जे 2000 लोकसंख्याचे जे गावठण क्षेत्र असतं त्याला आता नगरभूमापन क्षेत्रामध्ये समावेश करून घेतलेला आहे आणि आता जी नगरभूमा म्हणजे आपली भूमी अभिलेखची हद्द कायम मोजणी होते ती आपली शेतीसाठी केली जाते, कारण की शेतीमध्ये लोकसंख्याची तिथे काहीच पकडलं जात नाही. तर आपण आज जे लोकसंख्यामुळे जे नगरभूम आपण नगरपालिका आणि महानगरपालिका जे नगरभूम आपण हद्द कायम मोजणी होते ती आज आपण ह्याच्यात बघणार आहोत. तर आपण हा पहिला टॉपिक तर बघितलेला आहे की नगरभूम आपण मोजणी कुठे होते. तर आपण ह्याच्यात जो पहिला भाग आहे तो आपण बघणार आहोत की याकरिता विहित नमुन्यातील अर्ज योग्य त्या कागदपत्रासह संपूर्ण भरून विविध मोजणी फी भरून उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे करावा लागतो. म्हणजे जो आपला जो हा अर्ज करायचा आहे मित्रांनो तो पण आपल्याला कुठे करायचा आहे की याकरता जो अर्ज आहे तो आपल्याला सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला उपअधीक्षक भूमी अभिलेख म्हणजे नगरभूमापन मधला उपअधीक्षक भूमी अभिलेख असतो तिथे आपल्याला तिथे अर्ज आणि मोजणीची फी आणि कागदपत्रासह तिथे आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. तर आपण दुसरा त्याच्यात जो पार्ट आहे तो आपण याच्यात बघणार आहोत की त्याच्यात फी किती घेतली जाते आणि कशाप्रकारे तिकडे फी घेतली जाते. तर या मोजणीकरिता साधी, तातडी, अति तातडी आणि अति अति तातडी असे पर्याय उपलब्ध आहेत. अति तातडी मोजणी फीची मुदत 10 दिवस असते. तर याच्यात तुम्ही हा फरक बघू शकत असतील मित्रांनो की जी साधी मोजणी आहे ती तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 6 महिन्यात होते, तातडीची आहे ती 3 महिन्यात होते आणि अति तातडीची ही 1 महिन्याच्या आत होते. पण तुम्हाला जर अति तातडीची पर्याय घ्यायचा असेल म्हणजे तुम्हाला जर एकदम अर्जंटमध्ये मोजणी करायची असेल तर तिथे तुम्हाला किती 10 दिवसाची मुदत तिथे दिली जाते, म्हणजे 10 दिवसामध्ये तुम्हाला तिथे मोजणी करून दिली जाणार आहे. तर आपण आता तिसरा पर्याय घेऊया की त्याच्यात काय लिहिलेलं आहे की ज्या नगरभूमापनाकडील मिळकत बिनशेतीकडे वर्ग झालेल्या नाहीत व त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून बिनशेती आदेश प्राप्त नाहीत तसेच ते प्राप्त करून प्रथम बिनशेती मोजणी करून नंतरच मिळकत पत्रिकेवर नाव दाखल करण्यात घ्यावी लागतात. तर ह्याच्यात त्यांनी स्पष्टपणे आपल्याला लिहून दिलेलं आहे की बिनशेतीकडे वर्ग झालेल्या नाहीत अशा ज्या जमिनी असतात त्याच्यात सक्षम प्राधिकारीची आपल्याला बिनशेती आदेश प्राप्त नाही झालेले असतील तर तिथे प्रथम बिनशेती मोजणी करून नंतरच मिळकत पत्रिकेवर आपले नाव करून घ्यावे लागतात. म्हणजे जे आपले सक्षम प्राधिकारी असतात त्यांची तिथे परवानगी घेणे गरजेचं असतं. तर आपण चौथा जो पर्याय आहे तो आपण घेणार आहोत की त्याच्यात काय लिहिलेलं आहे की नगरभूम आपण हद्दीची समाविष्ट सर्वे नंबरपैकी शेतीकडे राहिलेल्या भागाचा 7/12 हा अधिकार अभिलेख प्राप्त आहे. म्हणजेच याच्यात तुम्ही समजले असेल की जी नगरभूमापनमध्ये पण शेती आहे मित्रांनो तर जी शेती आहे त्यांचे अजून फक्त इथे काय 7/12 त्यांनी अजून तसेच्या तसेच ठेवलेले आहेत. दुसरे जे एन ए प्लॉट वगैरे झालेले आहेत जिथे लोकसंख्या वाढलेली आहे तिथे आपले प्रॉपर्टी कार्ड बनलेले आहेत. त्यासाठी जर तुमची शेती वगैरे असेल तर तुम्हाला तिथे अजून 7/12 उपयोगी पडणार आहे आणि जर तुमची बिनशेती जमीन असेल तर तिथे तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड हा उपयोगी पडणार आहे. तर आपण आता पाचवा बघणार आहोत की पाचवा जो पर्याय आहे त्याच्यात काय लिहिलेला आहे की विहित नमुन्यातील आगाऊ नोटीसद्वारे अर्जदार व लगत कब्जेदार यांना
कळवून अभिलेखाच्या आधारे मोजणी करण्यात येऊन हद्दीच्या खुणा दाखविण्यात येतात. म्हणजे जो विहित अर्जाचा आपण नमुना भरणार आहे तर त्या म्हणजे तुम्ही असं पकडलं मित्रांनो तर सेम आपले जे भूमी अभिलेख जे आपले तालुक्याचे होते त्याचप्रमाणे हद्दकाय मोजणी ही नगरभूमापनची पण हद्दकाय मोजणी सेमच आहे. तर ह्याच्यात पण जेव्हा आपण अर्ज भरणार आहे त्याच्यानंतर इथे काय करणार होणार आहे की अर्जदारांना व जे लगतचे कब्जेदार असतात त्यांना अगाऊ आपल्याला नोटीस तिथे दिली जाणार आहे आणि नंतरच तिथे हद्दीच्या खुणा तिथे दिल्या जाणार आहेत. तर त्याच्यात आपण सहावा जो पॅरेग्राफ आहे तो आपण घेणार आहे की मोजणीअंती योग्य त्या टिप्पणीस क प्रत अर्जदारास मोफत पुरविण्यात येते. म्हणजे जी मोजणी होणार आहे त्याची जी क प्रत आहे मित्रांनो ती तिथे तुम्हाला मोफत पुरविण्यात येणार आहे. म्हणजे नगरभूमापनची जी मोजणीची क प्रत असते ती तुम्हाला तिथे मोफत मिळवण्यात येणार आहे. जो सातवा पॅरेग्राफ आहे तो आपण बघणार आहे की समान सत्ता प्रकार व धारकाच्या मिळकती असतील तर त्यांचे एकत्रीकरण महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडील मंजुरी आदेश व नकाशा यासह अर्ज केल्यास करता येतो. म्हणजे जे समान सत्ता प्रकार असतात जे धारकाचे मिळकतीचे असतील तर त्यांचे एकत्रीकरण जे महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये झालेले मंजुरी आदेश असतात त्याचा नकाशा आणि अर्ज हा आपल्याला तिथे करता येतो. आठवा आहे तो आपण घेणार आहे तो मिळकतीचे पोटी विभाजन करण्यासाठी. म्हणजे जी आपली मिळकत असते त्याची जर पोट विभाजन आपल्याला करायची असेल तर आपल्याला महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्याकडील मंजुरी आदेश व नकाशा व सही हिस्सेदारांचे संमतीपत्र विहित पोटीचा मोजणीसाठी अर्ज आवश्यक असतात. म्हणजे जे आपले भूमी अभिलेखचा जो पोटीसाचे जे नियम आहेत तेच इथे नगर भूमापनमध्ये पण आहेत की एखाद्याला जर आपल्या ज्या मिळकतीचे पोटीचे करायचे असतील तर तिथे जे सहिस्सेदार असतात त्यांच्या सगळ्यांचं तिथे संमतीपत्र आणि त्यांची तिथे सह्या वगैरे लागणार आहेत नंतरच तिथे आपल्याला अर्ज भरता येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो तुम्हाला मी समजवलेला आहे की नगरभूमापनची हद्द काय मोजणी कशा प्रकारे केली जाते त्याची मी आज तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच विचारा मी त्याची नक्कीच उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन चॅनलवर कोणी आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी बघायला भेटेल. तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.